लोकांची सरकारवरची म्हणजे करन्सीवरची विश्वासार्हता कमी झाली. गव्हर्नमेंट स्वतः म्हणते की आम्ही अपयशी आहे म्हणून तुम्ही आम्हा जनतेवर हे सगळं ढकलत आहे. तुम्हाला माहिती आहे बनावट नोटा येत आहेत, मग कंट्रोल का होत नाही? जनतेच्या खिशातले पैसे काढून त्यांना त्रास करणं हे योग्य नाही. हाव दे कॅन से, त्यांना राईट काय नाही घेण्याचं, आम्ही किती देऊ? आरबीआयकडून 2000 नोटाबंदीचा आदेश जारी करण्यात आला, त्यानंतर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होत आहे. सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी मी रांका ज्वेलर्सचे प्रमुख रांकाजी माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे. 2000 नोटाची बंदी झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरामध्ये काही फरक पडले का? बिलकुल नाहीच. 2000 नोटबंदी कालपासून डिक्लेअर करण्यात आली, 4 महिन्याचा अवधी दिलेला आहे चेंजेस करण्यासाठी वगैरे, पण आमच्या धंद्यावर असं म्हणजे कुठल्याही भावामध्ये फरक पडलेला नाही. पण एक नक्की मात्र जे चर्चेतनं दिसून येते, लोकांची सरकारवरची म्हणजे करन्सीवरची विश्वासार्हता कमी झालेली आहे. काही म्हणतं काही वेळेला नोटबंदी करतात, काही वेळेला 2000 नोटा विथड्रॉ करायचं चाललं आहे. आणि कारण काय दिलं तर बनावट नोटा, नकली नोटा किंवा ब्लॅक, हे जे म्हणणं आहे की नकली नोटा तुम्ही बनावट नोटा म्हणताय, मग तुमची यंत्रणा काय करते? म्हणजे गव्हर्नमेंट स्वतः म्हणते की आम्ही अपयशी आहे म्हणून तुम्ही आम्हा जनतेवर हे सगळं ढकलत आहे. खरं तर मग एवढे ऑफिसर नेमले आहेत, एवढे संपूर्ण यंत्रणा आहे, मग शोधून काढायला पाहिजे की बनावट नोटा कुठे प्रिंट होतात, कशा होतात. तुम्हाला माहिती आहे बनावट नोटा येत आहेत, मग कंट्रोल का होत नाही? ह्याच्या अगोदर नोटबंदीसुद्धा याच्यासाठीच केली होती, बनावट नोटा आणि काळ्या मार्केटमधील पैसा तिथेही फेल्युअर झालं आहे. मग अशा वेळेला जनतेच्या खिशातले पैसे काढून त्यांना त्रास करणं हे योग्य नाही. दुसरी गोष्ट की लोक आता जर नोटा बदलायला का रिस्ट्रिक्शन करताय त्यांच्याकडच्या नोटेला, 20,000 का? आणि परत मग तुम्ही दुसऱ्यांदाला तिसऱ्यांदाला की KYC मागणार, नंतर काही महिन्यानंतर मग चौकशी करणार, जे नोटबंदीच्या वेळी झालं लोकांनी बँकेत पैसे भरले, नंतर नोटिसावर नोटिसा काढायला लागले, इन्क्वायरीसाठी ऑफिसमध्ये बोलवलं गेलं लोकांना, हे या जनतेचा छळ नाही का? आता जर तुम्ही आज आम्ही बँकेत भरलं, मला GST पैसे भरायचे होते, बँकेने नकार दिला आम्ही नाही घेणार 23 तारखेशिवाय. हाव दे कॅन से, त्यांना राईट काय नाही घेणार, आम्ही किती देऊ पैसे तर बँकेने स्वीकारायला पाहिजे. आम्ही आता तक्रार करतो आहे RBI, परंतु काय ही पाळी यावी या व्यवसायावर, म्हणजे सोने चांदीच्या व्यवसायावर हा इम्पॅक्ट पडलाय का 2000 नोटीस? नाही, अजून तरी नाही, कुठलाही इम्पॅक्ट पडलेला नाही आहे. आम्ही 2 लाखापर्यंत मर्यादा आहे, तो पर त्याप्रमाणे आम्ही लोकांना नोटा घेऊन आम्ही माल विकतही आहे, कुठलेही ज्यादा चार्जेस नाही. का जनतेला ज्यादा अशाच चर्चा सुरू आहेत. गुजरातमध्ये 8 ते 10,000 रुपये अशा चढ्या दराने सोनं विकलं जात आहेत, जे की हे 2000 नोटाच्या बदल्यामध्ये, या चर्चा तुमच्यापर्यंत आल्या का आणि यामध्ये किती तथ्य आहे? कानावर आता अनेक अफवा येतात, आता त्या अफवा जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करत नाही तोपर्यंत कळत नाही, पण अजूनही तरी असं कुठलेही निदर्शनास आलेलं नाही. इथे काय परिस्थिती पुण्यात? पुण्यात बिलकुलही कोणीही ज्यादा चार्ज करून सोनं विकत नाही आहे, किंवा त्या कोणाकडनं 2000 नोटा घेऊन त्यांना ज्यादा चार्जने कोणी सोनं देत नाही आहे. या 2000 नोटाच्या बंदीचा परिणिती ही सोन्या किंवा चांदीच्या दरामध्ये वाढ होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का? शक्यता नाकारता येत नाही. एकदा आता उद्या रविवार आहे, परवा सोमवार आहे, सोमवारनंतर खरं मार्केट कळेल काय ते. थँक्यू, आपण लेट्सअप मराठीशी बोलला. तर हे होते रांकाजी, ज्यांनी की 2000 नोटा बंदी केल्याचं काय परिणाम झाले, त्याचे काय साईड इफेक्ट आहेत याबद्दल सांगितलं, आणि जे काही चढ्या दराने सोनं चांदी विकत घेतली जाते त्याबद्दलही त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण व्यक्त केलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.